नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर. आपण आलेलो आहे कामगार कल्याण केंद्र इथे, जिथे स्पर्धा सुरू आहे नाट्य महोत्सव कामगार कल्याण मंडळ 66. तर आज जे नाटक झालं त्याचं नाव आहे अनिमा. मला कळतंय की मी फार मोठा गुन्हेगार आहे, पण मी काय करू गं? मी ही हतबल आहे. हतबल? आणि तू? अरे नाही नाही, तू तर मनाचा राजा आहेस. नाही, तू तर मनाची राणी आहेस. माणूस म्हणून जन्माला आला म्हणून मानवाधिकार गाजवतोय एवढंच. मी असं कोणत्या गुन्हा करतोय? अख्ख्या पृथ्वीतला लिंग परिवर्तन करून जगू नये असा एक तरी कायदा अस्तित्वात आहे का? हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम आलंय. तर जाणून घेऊया दिग्दर्शक संजय भाकरे यांच्याकडनं की हे नाटक काय आहे अनिमा, आणि सोबत कामगार कल्याण मंडळ यांची जी स्पर्धा आहे त्याविषयी. कामगार कल्याण केंद्राचं हे 66 वर्ष आहे त्याची स्पर्धा आहे. बरेच नागपूरचे कलावंत या स्पर्धेच्याच माध्यमातून फार मोठे झालेले आहेत, पण विशेष म्हणजे हे नागपूर आहे. नागपूरला प्रचंड अशा मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेच्या पलीकडे कोणी काही करू शकत नाही आहे. परंतु कामगार कल्याण केंद्राने हे सातत्य राखलं, त्यामुळे कामगार कल्याण केंद्राच्या आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानतो. आणि नागपुरात उरलेल्या ज्या दोन स्पर्धा आहेत, एक राज्यनाट्य स्पर्धा आणि कामगार स्पर्धा, या नवोदितांसाठी असलेला हा प्रमुख बेंच आहे. अन्य ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या समाप्त झालेल्या आहेत, त्यामुळे नवोदित कलावंतांना जर रंगमंच जर उपलब्ध करून घ्यायचा असला तर कामगार कल्याण केंद्राचा हा रंगमंच आणि राज्यनाट्य स्पर्धेचा हा रंगमंच, अशा दोन रंगमंचावरती आपली प्रतिभा दाखवण्याचं सामर्थ्य दाखवण्याचं हा एक मंच आहे. आणि त्यातल्या 66 वर्षापासून कामगार कल्याण केंद्रावरती अनेक मातब्बर कलावंत येऊन गेलेले आहेत, आणि म्हणून आयोजन समितीचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. तुमची विचारलेल्या प्रश्नानुसार अनिमा, अनिमा एक मनोविकृती आहे. म्हणजे जसं उदाहरण सांगतं की काही प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडली असते आणि काही स्त्रियांमध्ये पुरुष दडला असतो, त्याला अनिमा तत्व म्हणतात. आणि म्हणून एखादी स्त्री जी भांडणाला बोलायला खूप धिट्याने समोर जाते, त्याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये पुरुष हळवा होताना दिसतो, अशी मध्यवर्ती कल्पना या नाटकाची. हा सायकिक एक प्रकार असतो किंवा एक मनोविकृती, मानसिक विकृती अशा पद्धतीचा आहे. माझे मित्र आहेत संजीव शेंडे, ते स्वतः सायकॅट्रिस्ट आहेत सोलापूरला. त्यांनी नाटक लिहिलं आहे आणि जस्ट लिहिल्यानंतर त्याचा प्रयोग केला, आणि प्रयोगाची बांधणी करताना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड असा अभ्यास करून हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेला सादर केलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेत तुमचं अनिमा हे प्रथम आलं, त्याकरता अभिनंदन. आणि तसंच यातील कलावंत यांची नावं सांगून द्या. हो, याच्यामध्ये अध्ययनचा जो रोल केला आहे तो प्रतीक गांनी केलेला आहे, आणि दियाचा रोल जो केलेला आहे तो राखी वैद्यनी केलेला आहे. विहान राज्यनाट्य स्पर्धेला मी स्वतः केलेला आहे, पण माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे आज संकल्प पाया या पुराने 2 दिवसाच्या तालमीवरती आजचा रोल केलेला आहे. एकूण ही सगळी संजय भाकरे फाउंडेशनची ही सगळी नवोदित पोरं आहेत, जिथे आम्ही वर्कशॉपच्या माध्यमातून
नवीन पोरांना मी ॲक्टिंग शिकवत असतो आणि त्यातनंही तयार झालेली ही पोरं आहेत. त्यामुळे माझी इच्छा की त्या लोकांना जर तुम्ही बोलावलं तर जास्त आनंद होईल. आणि मग नाटकामध्ये दियाची जी भूमिका केली आहे ती राखी वैद्य हिने केली आहे. प्रतीक गान नमस्कार यांनी अध्ययनचा रोल केला आहे. आजच्या कामगाराच्या प्रयोगाला विहानचा रोल केला आहे संकल्प पायाळणी. या नाटकाची निर्माती अनिता भाकरे. बॅकस्टेजला ही सगळी मंडळी आहे. हिमानी बल्लाळ, कार्तिकीय ठाकरे, आमचे मेकअप मन रामजी, नकुल श्रीवास त्याला आम्ही सगळे प्रेमाने रामजी म्हणतो, डॉक्टर देशपांडे, संकेत महाजन यांनी म्युझिक पूर्ण ऑपरेट केलेलं आहे. आणि याची अप्रतिम अशी प्रकाश योजना ऋषभ धापोडकरनी केली. त्या ऋषभ धापोडकरला यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेला सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याकरता अभिनंदन सगळ्यांचं. आणि राखी वैद्यला रौप्यपदक आहेत. प्रतीकलाही अभिनयाचं सर्टिफिकेट आहे गुणवत्ता यादीमध्ये. थँक्यू. आणि पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.